नमस्कार, आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून मस्त चटपटीत मसालेदार भात बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले आहे। आता यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घालायचे। आता हे शेंगदाणे तळून घ्यायचे, तर बारीक गॅसवर शेंगदाणे तळायचे म्हणजे छान कुरकुरीत तळले जातात। आता इथे शेंगदाणे देखील तळून झाले, काढून घ्यायचे। त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे। आता इथे जिरे मोहरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता घालायचा आहे। आता कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचे। कांदा थोडासा मऊ झाला की 1 चमचा लसणाची पेस्ट घालायचे। आता यालाही कांद्याबरोबर परतून घ्यायचे। इथे कांदा आणि लसूण मी बारीक गॅसवर 2 ते 3 मिनटं परतून घेतलाय, तर लसूण कच्चा न राहिला पाहिजे। कांद्याला हलकासा सोनेरी कलर आला की मसाले घालायचे। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे। आता मसाले छान मिक्स करून घ्यायचे। मसाले मिक्स करून झाले की रात्रीचा शिल्लक राहिलेला भात घालायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर भातामध्ये देखील मीठ राहतं, त्यामुळे त्याचा अंदाज पाहून मीठ घालायचं आहे। भाताला आता मसाल्याबरोबर मिक्स करून परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घातल्यामुळे भाताची चव खूप छान लागते। आता इथे मी भात मसाल्याबरोबर मिक्स करून 2 ते 3 मिनटं परतून घेतलं आहे। सर्वात शेवटी तळून घेतलेले शेंगदाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे, मिक्स करून घ्यायचे। तर शेंगदाणे सर्वात शेवटी घालायचे म्हणजे वरतून छान कुरकुरीत लागतात। तर बऱ्याच वेळेला रात्रीचा शिल्लक भात राहतो, अशावेळी तुम्ही वाया न घालता असा चटपटीत फोडणीचा भात बनवू शकता। चवीला खूप छान लागतो, अगदी कमी मसाल्यामध्ये झटपट तयार होतो। तर तयार झाला आपला फोडणीचा भात, हा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता। वरतून थोडीसे लिंबू पिळायचं, चव खूप छान लागतं। तर या पद्धतीने फोडणीचा भात तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।